कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारातील राऊत यांच्या वस्तीनजीक ब्राह्मणगाव येथील 18 वर्षे वयाच्या सायली संजय वाघचवरे हिला सोमवारी दुपारी ट्रेनची धडक बसल्यानं ती जागीच ठार झाली. या घटनेसंदर्भात कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत ब्राह्मणगावचे पोलीस पाटील रवींद्र बनकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. या घटनेतील मयत मुलगी सायली ही पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत होती. या घटनेची माहिती कोपरगाव पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला. रुळाच्या जवळच रस्ता असून या विद्यार्थिनीची गाडी आणि सॅक या ठिकाणी आढळून आली आहे. ही घटना बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सायली ही कॉलेजची विद्यार्थिनी त्या ठिकाणी आली कशी, की तिला त्या ठिकाणी कोणी आणलंय, की खरोखरच तिने कुठल्या तरी कारणावरून आत्महत्या केली आहे, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालाय. आज दुपारी रवींद्र निवृत्ती बनकर ब्राह्मणगाव पोलीस पाटील यांनी खबर दिली की त्यांच्या गावातील एक इंजिनिअरिंग कॉलेजची मुलगी सायली संजय वाघचवरे वय 18 वर्ष हिला खिरडी गणेश येथील रेल्वेचं धडक लागून गंभीर जखमी झाली. त्यात ती मयत झालेली आहे. सदर बाबत अकस्मात मृत्यू दाखल केला आहे आणि पुढील तपास रफिक पठाण करीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रफिक पठाण हे करतायत. कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सायली वाघचवरे ही रेल्वेची धडक लागून ठार झाल्याने कोपरगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सदरची घटना अपघात आहे की घातपात की आत्महत्या हे मात्र समजू शकलेलं नाही. याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सी24 तास साठी प्रतिनिधी योगेश डोकेसह कॅमेरामन ललित पाटील कोपरगाव.